नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत। मी स्मिता यादव। पाहूयात काही विशेष घडामोडी। कवठे महांकाळमधील अपघातात मृत्यूमुखी पडलेल्या शिवसैनिक विवेक तेलींच्या कुटुंबियांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सूचनेनुसार युवासेनेचे कार्याध्यक्ष पूर्वेश सरनाईक, सचिव किरण साळी यांनी तात्काळ कवठे महांकाळला येऊन मयत विवेक तेलीच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन करत आर्थिक मदत दिली। यावेळी कवठे महांकाळ पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षकांशीही चर्चा करून संबंधित टँकर चालकास लवकरात लवकर अटक करण्याच्या सूचना दिल्या। त्याचबरोबर सांगलीतील हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेल्या जखमी शिवसैनिकांची भेट घेऊन त्यांच्या प्रकृतीचीही चौकशी करण्यात आली। यावेळी मिलिंद कदम, रोहन जाधव, ठाणे विस्तारक नितीन लांडगे, युवासेना सांगली जिल्हा प्रमुख सचिन कांबळे, मिरज विधानसभा युवासेना क्षेत्राध्यक्ष महादेव सावंत आदी मान्यवर उपस्थित होते। आज या ठिकाणी आम्ही विवेक तेली यांच्या घरी आलेलो आहोत आणि त्यांच्या कुटुंबाची आम्ही भेट घेतलेली आहे। राज्याचे मुख्यमंत्री सन्माननीय एकनाथ शिंदे साहेब आणि खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे साहेब यांच्या मदतीनुसार, आज त्यांच्या आदेशानुसार आज आम्ही विवेकच्या घरी त्यांच्या कुटुंबाला भेटण्यासाठी आलेलो होतो। अतिशय कडवट आणि कट्टर शिवसैनिक जो गेल्या अनेक वर्षापासून न विसरता मुंबईला दसरा मेळाव्याला आपली हजेरी लावत असतो, अशा शिवसैनिकाला आज त्याचा प्राण गमावावं लागलं आणि अतिशय चांगला तरुण, मेहनत करणारा एक युवा सैनिक आज या ठिकाणी आम्ही त्याला गमावलेला आहे। शिवसेना परिवारातर्फे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या तर्फे आज आम्ही आमच्या या तरुण मित्राला भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करत आहोत। युवासेनेचा कार्याध्यक्ष म्हणून आज माझी निवड झाली आहे आणि अशा माझ्या सहकार्याची मला त्याला गमवावं लागलं, त्याचं काम माझे मित्र सचिन कांबळे यांच्या माध्यमातून मी ऐकत आलेलो होतो आणि आज न भेटताच तो आम्हाला सोडून गेलेला आहे। म्हणून मी माझे संपूर्ण सहकारी, युवासेनेचे आमचे सचिव किरण साळी आणि मी, आम्ही दोघं आमच्या संपूर्ण शिष्टमंडळाला घेऊन आज या ठिकाणी त्याच्या कुटुंबाला भेटलेलो आहोत आणि त्यांना एकच आश्वासन दिलेलं आहे की आज तुम्ही आपला मुलगा गमावलेला आहे, परंतु मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या माध्यमातून आपल्याला जी काही मदत लागेल ती मदत करण्यासाठी संपूर्ण शिवसेना परिवार हे तुमच्या बरोबर असणार असं आश्वासन आज या ठिकाणी आम्ही त्यांना दिलेलं आहे। विवेकचे मोठे बंधू सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांनाही आम्ही सांगितलेलं आहे तुम्ही अजिबात काळजी करू नका, आपला भाऊ जरी आज गेला असला तरी शिवसेना परिवार हे तुमच्या सोबत आहे, जेव्हा केव्हा तुम्हाला मदत लागेल ते मदत करण्यासाठी संपूर्ण एकनाथ शिंदे साहेबांचा शिवसेना परिवार हा या तेली परिवारच्या बरोबर असणार हे आज या ठिकाणी आम्ही त्यांना सांगण्यासाठी आलेलो आहोत।